आणि बाकीच्या मतदारसंघातले सगळेचे सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या मताने तुम्ही विजय करण्याचं ऐतिहासिक काम आपण कराल अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागताच्यासाठी साक्षात वरुणराजांनी सुद्धा आपल्याला आज आशीर्वाद दिले आणि त्यांच्या आशीर्वादानं हा सातारा जिल्हा महाराष्ट्रात एक चमत्कार करणार आहे. विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक काढली आहे. एका दृष्टीनं मी विचार करत होतो की आज तुमच्या पुढे काय बोलावं, पण माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली, एखाद्या माणसाकडून चूक झाली तर ती चूक कबूल करायची असते आणि लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली ही मी जाहीर फरान या ठिकाणी कबूल करतो. पण मला आनंद आहे की ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी सातारा जिल्ह्यातला घराघरातला प्रत्येक तरुण वडीलधारी सगळेजण 21 तारखेची वाट बघतायत आणि 21 तारखेला आपल्या मताचा निर्णय घेऊन सीनियर पात्रांना मोठ्या मताने विजयी करतील आणि जी काही चूक आम्ही लोकांनी केली त्या चुकीच्या संबंधी जे काही निर्णय घ्यायचा तो निर्णय आमच्या दृष्टीने घेतील. निवडणूक ही महत्त्वाची आहे. देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी येऊन गेले, आणखीन काही ठिकाणी येऊन गेले. एका बाजूने राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला काही निवडणुकीमध्ये काही दिसतच नाही. ते म्हणतात की या निवडणुकीला दुसऱ्या बाजूने कोणी पैलवान दिसत नाही. मी त्यांना जाहीरपणानं सांगितलं, तुमच्याकडे पैलवान असतील मला काही त्याच्याबद्दल तर म्हणायचं नाही, पण या तालुक्यामध्ये अनेक उत्तम पैलवान तयार करण्याच्या संबंधीचं काम करणारे आमचे अनेक सहकारी आहेत. आज या ठिकाणी ही खऱ्या अर्थानं कुस्ती नाही आहे. आज या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायचा संधी मिळेल त्या 21 तारखेला तुमचा निकाल जो आहे तो निकाल समन भारताला सांगणार आहे की सातारा जिल्हा शब्दाचा पक्का चुकीच्या गोष्टीचा निर्धार करणारा खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा. आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र.